नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे माहिती का, ते अवधी कमी असू नाही तर नसू, परंतु लोकांमध्ये जी दडपलेली ऊर्जा आहे त्या ऊर्जेला बाहेर पडण्याचं साधन म्हणजे जरांगे पाटील. तुम्ही पाडायला लागले म्हणजे काय माहिती का, त्या मानसिकतेच्या एकाला घरी बसवायला लागले, दुसऱ्याला निवडून द्यायला लागले. शेवटी एकच आहेत ना, एका नाण्याच्या दोन बाजू. नाणं उलटं पडलं काय, सवासं पडलं काय, नाणं एकच आहे. बरोबर का? हा, तुम्ही छापा केला काय आणि काटा केला काय, बदल काय? नाणंच तुम्ही नवीन नाणं ना. मला जर तुमचे प्रश्न सोडायचे असले तर तुम्ही पक्ष सोडून द्या, तुम्ही पक्ष सोडून द्या, पक्षातले नेते सोडून द्या. जे प्रस्थापित पक्ष आणि नेते आहेत का, हे आधी गाडले पाहिजे. जोपर्यंत लोकांचे प्रश्न जिवंत आहेत तोपर्यंतच राजकारण आहे. लोकांचे प्रश्न संपले, प्रस्थापित लोक नेत्यांचं राजकारण बी संपलं. म्हणजे ही संपत्ती टिकवण्यासाठी ते राजकारणात आहे आणि त्यासाठी त्यांना पदं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना निवडून येणं आवश्यक आहे. मग एक रखवालदारासाठी शासनाचं अधिकाराचं पद घ्यायला पाहिजे म्हणून ते राजकारणात आहे. ते काय तुमच्या हिताचं कल्याण करण्यासाठी राजकारणात आजकाल कुठल्याही घराणेशाहीमधला नेता नाही. मराठा आरक्षण देणं हे त्यांच्या धोरणात नव्हतं, नाही, आणि जरी दिलं तरी ते फार काळ टिकू देणार नाहीत. त्यांचा हेतू साध्य झाला की ज्या जाती आपलं ऐकत नाहीत त्या जातींना संपविण्याचं काम किंवा त्यांच्याकडून त्यांच्या राज्यव्यवस्था हिसकावून घेण्याचं काम हे आत्तापर्यंत झालेलं आहे. मग तेच काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं. कारण ह्या सगळ्यांमध्ये जर तो आपला ऐकत असेल तर तो राजा चांगला, जर तो आपला ऐकत नसेल तर तो राजा वाईट. मग जसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून ह्यांनी स्वराज्य हिसकावून घेतलं, मग त्यासाठी ते कुठल्या म्हणजे पाहिजे त्यांनीच पातळीला गेले, फितुरी केली, हत्या केली, शत्रूशी हातमिळवणी केली, हे सगळे उद्योग त्यांनी त्या काळामध्ये केले आणि ते राज्य संपलं. बरोबर का? मग तसं ह्यांनी काय केलं की आता आपल्याला समजा आपल्या ऐकण्यातलं राज्य स्थापन करायचं आहे, त्या राज्यातल्या बहुसंख्य असलेल्या जमाती आहेत. बरोबर का? ह्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक खर्चीकरण करणं करायचं. आणि मग त्यासाठी काय करायचं की त्यासाठी एक काम करायचं की त्यांच्या खालोखाल, बरोबर का, त्या राज्यात ज्या जाती असतील त्या हाताशी धरायच्या. बरोबर. मग आता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या नंतर हिंदू धर्मामधली धनगर ही जात, माळी ही जात पुढारलेली आणि संख्येनं बऱ्यापैकी. बरोबर. मग असं त्यांनी काय केलं त्या काळामध्ये, ह्या जातींचं संघटन केलं आणि त्या जातीचे नेते मोठे करायला सुरुवात केली. कशासाठी? की ते मोठे ह्यासाठी करायचे की ते ह्या बहुसंख्य जातीच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकतील आणि त्यांना विरोध करू शकतील. म्हणजे असे विरोधक तयार करायला सुरुवात तेव्हाच सुरू झाली ती. बरोबर. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केलं, किंवा तुमच्या मागण्या मान्य आहेत किंवा तुमच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, मग त्या आरक्षणाच्या मागण्या काय फक्त महाराष्ट्रात मराठ्यांच्याच नाहीत, जाटांच्या आहेत, गुजरांच्या आहेत, रजपूतांच्या आहेत, सगळ्यांच्याच. परंतु ह्यांच्या मागण्या पूर्ण करायच्याच नाही, कारण ह्यांना काय की ह्या मागण्या पूर्ण केल्या तर हे पुन्हा आणखीन प्रबळ होतील. बरोबर. मग ह्यांना काय करायचं आहे, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हा समाज संपवायचा आहे, ह्यांच्यावर दारिद्र्य आणायचं, यांच्यावर दारिद्र्य आणायचं. आणि हे जर दारिद्र्यात राहिले तरच आपल्याला सत्ता स्थापन करता येईल आणि सत्ता टिकविता येईल. बरोबर. मग त्यासाठी हे बाहुलं म्हणून ह्या जातींचा, ज्या की अजून अज्ञानी आहेत, त्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसतोय, पुढचं भविष्य दिसत नाही, अशा जातींना जवळ करायचं. आणि मग जोपर्यंत चलन तोपर्यंत आपला फॉर्म्युला चालवायचा, सत्ता स्थापन करायची, सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायचा, हे त्यांचं ठरलेलं गणित. आणि त्यामुळं ह्या मागचाही जर इतिहास बघितला आणि मागचं जर त्यांचं सगळं चिंतन जर केलं तर त्या दृष्टीनं मराठा आरक्षण देणं हे त्यांच्या धोरणात नव्हतं, नाही, आणि जरी दिलं तरी ते फार काळ टिकू देणार नाहीत. त्यांचा हेतू साध्य झाला की ते पुन्हा आणखीन तुम्हाला दिवचिनार, तुम्हाला कोर्टात खेचणार. बरोबर का? नाही, त्याचं कारण काय माहिती का, ऐका, त्याचं कारण काय माहिती का, पहिली गोष्ट की नारायण राणे असतील किंवा अजून कुठले नेते असतील, बरोबर का,
ह्यांचं काय आरक्षण वाचून नडलेलं नाही नाही काय माहिती का असं नडलेलं नाही. आता प्रश्न काय माहिती का की ह्यांनी जे कमवून ठेवलेलं आहे, ह्यांनी जी संपत्ती मिळवलेली आहे, शेती टिकवण्यासाठी म्हणजे ही संपत्ती टिकवण्यासाठी ते राजकारणात आहे आणि त्यासाठी त्यांना पदं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना निवडून येणं आवश्यक आहे, बरोबर का? नाही तर ती संपत्ती त्या जाईल किंवा त्याच्यामध्ये आणि काही चौकशा निघतील काय होईल, बरोबर का? मग एक रखवालदारासाठी शासनाचं अधिकाराचं पद ह्यांना पाहिजे म्हणून ते राजकारणात आहे. ते काय तुमच्या हिताचं कल्याण करण्यासाठी राजकारणात आजकाल कुठल्याही घराणेशाहीमधला नेता नाही, बरोबर का? आणि ते जर नेते तुमच्या हिताचे निर्णय करणारे असते, बरोबर, तर लोकांचे प्रश्न असे अडगळीला 40-40 वर्ष पडले नसते, बरोबर आहे का नाही? आता जसं आरक्षण सगळे समाज मागतो आहे, का मागतो आहे? कारण शिक्षण महाग झाले, शैक्षणिक फीस वाढल्या, बरोबर का? परंतु सगळ्या शिक्षणावरती जे काय खर्च होतो तो खर्च म्हणजे एका जिल्ह्यासाठी किंवा एका जिल्ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या रस्त्यासाठी जेवढा खर्च होत असेल तेवढा तर महाराष्ट्राला सहज पुरू शकेल, बरोबर. म्हणजे शासनानं शिक्षणावरती शिक्षण जरी मोफत केलं तर शासनाचा काही तोटा नाही ना, बरोबर का? जसं की आता लाडकी बहीण योजना केली, त्या योजनेसाठी जेवढा खर्च ह्यांनी म्हणजे पैसा त्यांनी वाटला, हां, तो पैसा आणि शिक्षणावरती खर्च होणारा पैसा याची तुलना करून बघा, बरोबर आहे का नाही? म्हणजे सरकार पूर्वी नव्हतं का, म्हणजे शिक्षण महाग आत्ता झालं ना या 10-15 वर्षामध्ये, पूर्वी शिक्षण मोफतच होतं ना, ज्याच्याकडं गुणवत्ता आहे त्याला फुकटच प्रवेश होता, बरोबर, आणि ज्याच्याकडं गुणवत्ता नसेल त्याला बी शैक्षणिक फीस नव्हत्याच, आलं का लक्षात? फक्त गुणवत्तेवर त्याला मोठ्या पदावर म्हणजे शिक्षणाकडे जाता येत होतं, चांगल्या शिक्षणाकडे जाता येत होतं, परंतु कमी गुण पडले म्हणून त्याला दुसऱ्या फॅकल्टीमध्ये जसं की एखादे डिप्लोमा असतील, आय टी आय असतील, तिथं फीस नव्हतीच ना, त्याला आठ होती, 50% पडले तर तुला ह्या ट्रेडला जाता येईल, 60% असतील तर हा ट्रेड घेता येतील, म्हणजे त्या गुणवत्तेच्या निकषावर. म्हणजे हो ना, मग नाही नाही मग ज्यावेळेस गुणवत्तेच्या निकषावर त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षणाच्या फॅकल्टीमध्ये मोफत प्रवेश भेटत होते, ते प्रवेश आता त्या निकषावर नाही तर आता पैशाच्या निकषावर आहे. तुम्ही फीस किती भरता त्या निकषावर तुम्हाला प्रवेश मिळतो, बरोबर आहे का नाही? मग हे सरकारने केलं आहे, ह्या सरकारनंच केलेलं आहे. ज्या सरकारच्या शिक्षण संस्था आहेत, ज्या सरकारनं शिक्षणामध्ये भांडवली व्यवस्था आणली त्यांनी केलेलं. तुम्हाला जर आज मोफत शिक्षण द्यायचं असेल तर तुमची ही भांडवली व्यवस्था तुम्हाला आधी मोडून टाकावं लागेल, बरोबर. म्हणजे ह्यासाठी आरक्षणाची लढाई तीव्र झाली, त्या काळामध्ये ही व्यवस्था होती म्हणून आरक्षण मागण्याची जास्त कोणाला गरज नव्हती. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा प्रश्न एका चुकीत संपू शकतो की जिथं तुम्ही शिक्षणच मोफत करून टाका. शिक्षण, आरोग्य आणि जगण्याची साधनं, बरोबर का, जसं की घर असेल, पाणी असेल, अन्न असेल, ह्या 4-5 गोष्टी जर शासनानं पुरवल्या किंवा शासनानं त्यावरती टॅक्स नाही घेतले, बरोबर का, तर लोक कशाला संघर्ष करतील? ना जातीचा संघर्ष आहे, ना धर्माचा संघर्ष आहे, कशाचा संघर्ष नाही. परंतु आपलं नुकसान होऊ नये म्हणून हे सगळे संघर्ष हे राज्यकर्ते आपल्याकडून करून घेतात, आपल्यावरती लादतात, काय देणं घेणं त्यांना, आणि आपल्या ते लक्षात येत नाही. मला सांगा, आत्तापर्यंत जेवढे आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये कोणी मागणी केली का की आम्हाला सगळं मोफतच करा, जाऊ द्या आम्हाला नको आरक्षण? कोणीच करीत नाही. त्याचं कारण असं आहे की हे सगळे आंदोलनं ह्या राजकीय पक्षांनी, राजकीय लोकांनीच उभा केलेले असते. नाही नाही, हरियाणाची लोकसंख्या वेगळी आहे, आपली लोकसंख्या वेगळी आहे, तिथला समाज वेगळा आहे, इथला समाज वेगळा आहे, तिथले प्रश्न वेगळे, तिथले प्रश्न वेगळे. आणि नाही नाही, पण हरियाणा आहे किती, मराठवाड्याचा एक भाग नाही. त्यांचं जे धोरण तर तेच आहे ना, सुरुवातीपासून 90-95 पासून धोरण त्यांचं तेच आहे ना, त्यांचं तेच आहे किंवा प्रश्न कसा आहे माहिती आहे का तुम्हाला? एक सांगू का की इथं सपोर्ट बी कुणी करणार नाही आणि तुम्हाला घेण्या आरक्षण देण्यासाठीही मदत कुणी करणार नाही. त्याचं कारण काय माहिती का? जोपर्यंत लोकांचे प्रश्न जिवंत आहेत तोपर्यंतच राजकारण आहे. लोकांचे प्रश्न संपले, प्रस्थापित लोक नेत्यांचं राजकारण बी संपलं.
आलं लक्षात. कारण ज्या दिवशी आरक्षणाचा प्रश्न संपला त्या दिवशी लोक काय विचार करणार की नाही भाऊ आमचे महत्त्वाचे जीवनावश्यक प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बरोबर का? शे जे मोठाले प्रश्न आहेत ह्या मोठाल्या प्रश्नाकडे ह्या सगळ्यांचं लक्ष जाईल ना. आणि ते मोठाले प्रश्न तर नाही ना नाही नाही देणं अत्यंत सोपं आहे, देणं अत्यंत सोपं आहे, पण देण्याची मानसिकता नाही, देण्याची मानसिकता नाही. हा नाही होईल ना. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडायचे असले तर तुम्ही पक्ष सोडून द्या, तुम्ही पक्ष सोडून द्या, पक्षातले नेते सोडून द्या. जे प्रस्थापित पक्ष आणि नेते आहेत का हे आधी गाडले पाहिजे. जोपर्यंत नवीन पीक येत नाही, नवीन चेहरे येत नाहीत, नवीन तरुण राजकारणात येत नाहीत, बरोबर का, तोपर्यंत हे प्रश्न सुटणं शक्य नाही. कारण काय माहिती का, जुने लोक तुमचे प्रश्न सोडू शकत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की आपण ह्यांना कसं कुरतडायचं, ह्यांना कसं दुमडू दुमडू मारायचं, हे त्याच्यामध्ये परफेक्ट झालेले आहेत. आणि ते अजूनही त्या दडपशाहीच्या मानसिकतेमध्येच ते जगतात, म्हणून त्यांचा डी एन ए तसा झालेला आहे. त्याच्यामुळं त्याच्या बाहेर ते निघणार नाही. त्यांच्या डोक्यात जे बसलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ट्रीट करणार. ज्यांचे विचार समजा प्रगत आहेत, ज्या शिक्षणातून आज जगाकडे बघण्याचा ज्यांना दृष्टिकोन भेटलेला आहे, ते जर तरुण पूर राजकारणात आले तरच तुमचे सगळे प्रश्न सुटू शकतात. आणि लोकांमध्ये ते म्हणजे ती मानसिकता तयार होणं गरजेचं आहे, बरोबर. लोकांनी जर हे स्वीकारलं बरं का, ही गुलामी जर सोडली पक्षाची माझ्या नेत्याची, बरोबर का, तर हे होऊ शकतं. ही गुलामीच आहे, वैचारिक गुलामी, मानसिक गुलामी. जोपर्यंत तुम्ही गुलामी सोडित नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होणारच नाही. नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे माहिती का, ते अवधी कमी असू नाही तर नसू, परंतु लोकांमध्ये जी दडपलेली ऊर्जा आहे त्या ऊर्जेला बाहेर पडण्याचं साधन म्हणजे जरांगे पाटील, बरोबर का. आणि त्यांनी जर उमेदवार उभा केले तर त्या ऊर्जेमधून मतदान तर पडलंच पण निश्चितपणे चांगला बदल होईल, बरोबर का. हां, आणि नाही केला तर कसं आहे माहिती का, किती पुन्हा जी आज जी त्यांचं जे स्टेटस आहे किंवा त्यांच्याकडून ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत ती राहणार नाही पुन्हा. कारण कसं असतं माहिती का, काळ म्हणजे माणूस किती जरी ग्रेट असला बरं का, तर तेवढा पिरियडच असतो, बरोबर का, तेवढ्या पिरियड पुरतंच त्याला ते डिमांड असतं, त्याला ती प्रसिद्धी मिळते. काय आयुष्यभर प्रसिद्धी कोणाला मिळत नाही आणि ती टिकतही नाही, म्हणून त्या संधीचं सोनं करणं आज गरजेचं, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. हा कोणचं कोणचं नाही 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 पाडून उपयोगच नाही तुमचा. तुम्ही पाडायला लागले म्हणजे काय माहिती का, त्या मानसिकतेच्या एकाला घरी बसवायला लागले, दुसऱ्याला निवडून द्यायला लागले. शेवटी एकच आहेत ना, एका नाण्याच्या दोन बाजू. नाणं उलटं पडलं काय, सवास पडलं काय, नाणं एकच आहे, बरोबर का. हा तुम्ही छापा केला काय आणि काटा केला काय, बदल काय, नाणंच तुम्ही नवीन नाणं ना, बात करून टाका काय कटात गेले. हे अपडेट होणं आवश्यक आहे, फास्ट नाही काय गरज नाही. त्यांनी उमेदवार दिला का, हे कारण कसं आहे माहिती का, तुम्हाला सांगतो, पक्षाच्या लोकांना किंवा पक्षाच्या उमेदवाराला ज्या प्रस्थापित नेते आहेत त्यांना, ह्यांना कसं असतं माहिती का, ह्यांचं नैतिक स्टेटस काहीच नाही. ह्यांनी लोकांसाठी असं काही मोठं उभा केलेलं नाही. मला सांगा की कुठल्या नेत्यानं एखाद्या त्याच्या मतदारसंघामध्ये म्हणजे त्याचा सेवाभाव कुठे, त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांनी नाही लोकांसाठी एखादं सेवाभावी हॉस्पिटल उभा केलं आहे का, एखादा अनाथ आश्रम वृद्धांसाठी आश्रम उभा केला आहे का, बरोबर आहे का, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अभ्यासिका मोठ्या उभ्या केल्यात का. हां हो ना, मग त्याच्यामुळं काय आहे की ह्या नेत्यांनी जी काम केलेलं आहे समजा का, ह्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्तीचं कुठं आहे. ह्यांनी फक्त गुत्तेदारी केलेली, विकास कामं आणायचे त्यातून पैसे उकळायचे. हां
हो ना बरोबर आहे आता तुम्ही पाठीमागं जर बघितलं असलं ना तर बरेचसे नेते काय म्हणतात माहिती का की आमचं करिअर उद्ध्वस्त होईल किंवा करिअर उद्ध्वस्त म्हणजे ह्याच्यामुळं होतं आहे जसं की जरांगे पाटलामुळं म्हणित होते काही का अरे तुम्ही राजकारणाला जर करिअर समजत असले तर ते व्यवसाय झाला ना मग तुम्ही सेवा कशा कशी करायला लागली म्हणजे तुम्हाला पैसा कमविण्यासाठी राजकारण करायचं आहे का कोणीच करीत नाही ना आणि मग हे लोकांच्या लक्षात येणं गरजेचं आहे जे सेवा करणारा त्याच्या मागं राहणार तुम्ही जो बिझनेस करतो आहे जे समजा स्वतःचंच भरतो आहे त्याच्या मागं राहण्यात उपयोग नाही ही समज ज्या दिवशी येईल त्या दिवशी राजकारण बदललं नाही उमेदवार त्यांनी बरं का पलटिले हो नाही त्याच्यामुळेच हे सगळे भुंगे मागं पळत ना तसले जवळच केले नाही पाहिजे त्यांनी तुम्हाला सांगतो आवतावर चालणारा माणूस मिस्तरीच्या हाताखाली वाळूच्या पाट्या उचलणारा माणूस गोर गरीब माणूस जो कुणाला माहीत नाही अशा माणसाला तिकीट दिलं पाहिजे आता धाव पण तिकडं जाऊ नाही नाही गडावर आलता हां बर दोन्ही दोन्हीकडे बी हात हां पण लोकांनी ओळखिलं हे तुम्ही किती जरी पळाले आणि कुठल्याही समजा ह्याला गेले तुमच्या नेत्याकडे बी गेले आणि इकडं समाजाकडे बी घुसले आता तुमचे बुरखे लोकांनी ओळखले सगळे हां किती दिवस चलत असतं परत